सगळ्यात आधी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, श्रीराज रेसिपीज अँड ब्लॉग्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एक आगळी वेगळी अशी भाजी करणार आहोत, ती म्हणजे मसाला फ्लावर। तर आपण साधी फ्लावरची भाजी तर नेहमीच करतो, तर ही अशा पद्धतीने तुम्ही फ्लावरची भाजी करून बघा, खूप छान अप्रतिम लागते टेस्ट। चला तर मग मसाला फ्लावर करायला सुरुवात करूया। चला तर मग आधी मी साहित्य सांगते। मसाला फ्लावर साठी मी काय काय घेतलेलं आहे, हा पाव किलो फ्लावर घेतलेला आहे, बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने। खोबरं भाजून घेतलं मी, खोबरं लसूण आणि आलं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, आवश्यकतेनुसार मीठ आणि कोथिंबीर। तर मी आता कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात 1/2 पळी तेल टाकते। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका, तुम्हाला कितपत तेलकट पाहिजे ते। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, मी आता जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकते। ते व्यवस्थित तळतळलं की त्याच्यात आता मी जे वाटण केलेलं आहे मी खोबरं लसूण आणि आल्याचं ते टाकायचं आहे। वाटण टाकल्यावर आपल्याला गॅस लो फ्लेमवर करायचा आहे, नाहीतर मग खोबरं आणि लसूण जळू शकतं जास्त। आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवलेलं आहे मी। त्यानंतर त्याच्यात काळा मसाला टाकते, हळद टाकते। काळा मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे वाढवा, कमी तिखट खात असाल तर कमी करा। आणि नेहमीप्रमाणे वाटण परतून झालं की त्याच्यात आपण आणि हे वाटण आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परत परतवायचं आहे आपल्याला। परतवत असताना त्याच्यात थोडस मीठ टाकायचं, मीठ टाकल्यामुळे छान टेस्ट येते आणि वाटणही व्यवस्थित परतवलं जातं। हे व्यवस्थित परतवून झालं की त्याच्यात आपल्याला आता फ्लावर टाकायचं आहे। फ्लावर मी छान 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे, गरम पाण्यातून नाही काढायचं आपल्याला। 2-3 पाण्याने स्वच्छ धुतला की त्याच्यातली माती वगैरे निघून जाते छान। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यावर आता 1 मिनिट झाकण ठेवू आणि गॅस एकदम लो फ्लेमवर करायचा आहे। 1 मिनिटानंतर बघू आपण आणि व्यवस्थित मिक्स करू। तुम्ही मध्येही झाकण काढून ते व्यवस्थित चाळू शकतात, नाहीतर मग मसाला खाली लागेल। व्यवस्थित मिक्स झालं की परत आता 1 मिनिट झाकण ठेवू। फ्लावर लगेच शिजतं, अगदी कच्ची राहिलेली भाजी छान लागते फ्लावरची, खूप नाही शिजवायचा तो। 1 ते 2 मिनिटानंतर बघू आपण फ्लावर व्यवस्थित शिजत आलेला आहे। या भाजीला वेगळं पाणी टाकायची गरज नसते कारण फ्लावरच्या पाण्यातच ते व्यवस्थित शिजतं। भाजी आता थोडी बाकी आहे, तर असं आपण 1-1 मिनिट झाकण ठेवून परत मिक्स करत राहायचं, असे 2-3 वेळेस करायचं आहे। परत बघू आपण 1 मिनिटानंतर। भाजी आता व्यवस्थित आपली झालेली आहे, त्याच्यात मी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर असेल तर टाका, कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि आता मी गॅस बंद करते, भाजी झालेली आहे आपली। अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटात होणारी ही भाजी आहे। तुम्ही 2 ते 3 मिनिट मध्ये मध्ये झाकण ठेवायचं, मध्ये मिक्स करायची, भाजी व्यवस्थित होते। बिना पाण्याची भाजी तयार आहे आपली, छान मसाला फ्लावर तयार आहे। चला तर मग आपली गरमागरम मसाला फ्लावर भाजी तयार आहे, तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान लागते ही भाजी। वरण भाताबरोबर तर तोंडी लावायला खूप छान अप्रतिम टेस्ट लागते आणि पोळीसोबतही खूप छान लागते, तुम्ही जरूर ट्राय करा। आजची ही आगळी वेगळी अशी मसाला फ्लावरची भाजी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान लागते। आणि तुम्ही जर 1 पोळी खात असाल आणि अशी भाजी जर ताटात आली तर नक्कीच 2 पोळ्या खाल, ही माझी खात्री आहे।
चला तर मग पटापट तुम्हीही अशी भाजी ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक महत्वाची गोष्ट सांगते की मी चॅनलला प्रत्येक रेसिपीला सबस्क्राईब करायची गरज नाही, तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं की चॅनल सबस्क्राईब होतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला तर मग भेटू अशा नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, बाय.